उन्हाळा सुरू झालेला आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की काहीतरी जेवणानंतर थंड असं गोड काहीतरी हवं. तर हेच गोड जर आपण घराला घरात बनवलं असेल तर किती मस्त. तर आज मी तुमच्यासोबत मस्त अशी दाणेदार मावा कुल्फीची रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी गीतांजली खानदेशी टच रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर कुल्फी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण पदार्थ बघूया. तर मी या ठिकाणी 1/2 किलो मावा घेतलेला आहे, बिना साखरेचा मावा आहे. 1 कप मी साखर घेतलेली आहे, 1/4 कप मी इलायची पावडर, त्यानंतर बदामाचे जाडसर भरडून घेतलेले आहेत बदाम, आणि त्याचबरोबरीने 1 लिटर दूध मी घेतलेलं आहे. तर आज मी या ठिकाणी अमूलचं जे दूध आहे, म्हशीचं दूध जे ब्लू पॅकेटमध्ये येतं, ते यूज केलेलं आहे. कारण आमच्या इकडे दूध एवढं खास मिळत नाही, चांगलं मिळत नाही, पातळ असतं, तर मी अमूलचं दूध यूज करते. तर या ठिकाणी मी हे 2 पॅकेट यूज केलेलं आहे, म्हणजे 1 लिटर दूध मी यूज केलेलं आहे. आता सगळ्यात आधी आपण दूध जे आहे ते कढईमध्ये काढून घेणार आहोत आणि ते गरम करायला ठेवणार आहोत. खूप मस्त होते ही कुल्फी, तुम्ही नक्की ट्राय करा की तुम्हाला कशी वाटली ही कुल्फी, आणि माझ्यासोबत नक्की शेअर करा की तुमची कुल्फी कशी झाली. आता आपण हे गॅसवर ठेवलेलं आहे आणि दूध आपण एका साईडला गरम करणार आहोत. दूध गरम होतं आहे तोवर आपण मावा जो आहे तो मेल्ट करून घेणार आहोत. दुसऱ्या गॅसवर आपण मावा जो आहे तो मेल्ट करायला ठेवणार आहोत. मेल्ट म्हणजे मावा पूर्णपणे दुधात आपण मिक्स करून घेणार आहोत. आपण डायरेक्टली जर मावा हा दुधात टाकला तर मावा खाली चिकटतो आणि मग तो जळतो आणि मग कुल्फीला थोडासा वेगळा असा टेस्ट येतो. तर मावा आधी मी काय केलं, गरम दुधामध्ये थोडासा मावा घेऊन पूर्णपणे तो मावा मेल्ट करून घेतलेला आहे आणि थोडासा म्हणजे मंद आचेवर गॅस जो आहे तो सुरू आहे. आता पूर्णपणे आपण मावा वितळवून घेणार आहोत जेणेकरून आपल्या गाठी होणार नाही. आपण डायरेक्टली मावा जो पूर्ण दुधात टाकला तो मावा व्यवस्थित वितळत नाही आणि त्याच्या गाठी होतात आणि नंतर तो जळतो. तर तुम्ही आधी असं मेल्ट करून घ्यायचा मावा आणि मग त्याच्यानंतर आपण तो दुधात मिक्स करणार आहोत. आता मावा पण मेल्ट झालेला आहे, दूध पण बऱ्यापैकी आपलं गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये आपले जे जिन्नस आहेत ते सगळे टाकून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी मी यामध्ये टाकणार आहे साखर. साखर मी मोठी 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1/4 टीस्पून मी का इलायची पावडर घेतलेली आहे, त्यानंतर बदाम घेतलेले आहेत 1/4 कप, आणि वितळवलेला मावा जो आहे 1/2 किलो मावा तो यामध्ये टाकून घेते आहे. तुम्हाला जर यामध्ये वेगळे ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील, पिस्ता किंवा काजू, तर तुम्ही ते पण टाकू शकतात. तुम्हाला जर अंजीरची कुल्फी बनवायची असेल तर आपले जे अंजीर येतात सुकवलेले अंजीर बाजारात, तर ते पण तुम्ही त्याचे छोटे छोटे तुकडे करून यामध्ये टाकू शकतात. त्याची पण अंजीर मावा कुल्फी तुम्ही यामध्ये बनवू शकतात. आता मी हे थोडा वेगळ्या गॅसवर वेगळ्या भांड्यात ट्रान्सफर करून घेतलं आहे आणि आपण हे जवळपास 5-10 मिनटं शिजवणार आहोत, म्हणजे उकळून घेणार आहोत. थोडंसं अगदी थोडंसं दुधाची क्वांटिटी कमी होईल इथपर्यंत आपण हे उकळून घेणार आहोत आणि कमीत कमी 3 ते 4 तास आपण हे थंड करून घेणार आहोत. पूर्णपणे थंड झाल्यावरच आपण हे सेट करणार आहे. आता तुम्ही बघू शकता मी जवळपास म्हणजे दुपारी बनवलं तर आता हे संध्याकाळच्या वेळेला इतकं मी थंड करून घेतलं 4 ते 5 तास. आता ही अशीच खूप टेस्टी लागते, म्हणजे तुम्ही रबडी किंवा बासुंदी म्हणून पण तुम्ही हे असंच खाऊ शकता. खूप टेस्टी लागते ही कुल्फी. तर आता मी हे मोल्ड घेतलेले आहेत, तर हे मोल्डमध्ये मी आता हे टाकून घेणार आहे. माझ्या 1 लिटरमध्ये ह्या साईजमध्ये माझ्या 12 कुल्फी झालेल्या आहेत. खूप जास्त प्रमाणात झाल्या, म्हणजे 12 खूप होतात 1 लिटरमध्ये. तर आता मी हे पूर्णपणे फिलअप करून घेणार आहे. आला झाकण लावून त्याचे जे स्टिक दिलेले आहेत त्यांनी, त्यात स्टिक मी टाकून वरच्या साईडला फ्रीझरमध्ये मी कमीत कमी 7 ते 8 तास हे सेट करून घेणार आहे. आता 7 ते 8 तास आपण हे सेट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपले कुल्फी जे आहेत ते सेट झालेले आहेत आणि अप्रतिम टेस्ट पण आलेली आहे यांना. आमचं एक तर म्हणजे संपलं, व्हिडिओच्या आधीच संपलं ते.
तर मस्त अशी कुल्फी आता मी तुम्हाला काढून दाखवते मोल्डमधून. आता हे जे मोल्ड आहे हे पाण्यात आपण बऱ्यापैकी म्हणजे काही लोक पाण्यात ठेवतात, तर पाण्यात हा जो मोल्ड आहे प्लास्टिक तर हा ठेवायचा नाही. कारण काय होतं, खूप जास्त ते दूध जे आहे ते वितळतं आणि म्हणजे बऱ्यापैकी कुल्फी जी आहे ते खालीच राहून जाते. हे बघ या पद्धतीने. सो 2-5 मिनटं म्हणजे 5-1 मिनटं तुम्ही रूम टेम्परेचरला राहू द्या. ऑटोमॅटिकली तिथे कुल्फी जशा शेपमध्ये आहे तशा शेपमध्ये बाहेर येते. आता तुम्ही बघू शकता मस्त अशी कुल्फी आपली बाहेर आलेली आहे. आधी मी पाण्यात ठेवलेलं तर ते तसं झालं, म्हणून मग मी दुसऱ्या मोल्डला असं ट्राय करून बघितलं, तर त्याचा शेप खूप छान मेंटेन झाला आणि कुल्फी एकदम आरामात आपली बाहेर निघाली. तुम्ही बघू शकता मस्त मस्त एकदम टेस्टी अशी कुल्फी रेडी झालेली आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आहे वेळ तर घ्या शिकून.